बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी झाल्यानंतर वन विभागाला जाग आली. वन विभागाने बिबट्याच्या ह्या हल्ल्यानंतर आडगाव ह्या ठिकाणी शेतात 2 पिंजरे बसविले आहे. आडगावात बिबट्या असल्याने वन विभागाला वारंवार गावकऱ्यांकडून सांगण्यात येत होते, परंतु वन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केलं. वाघाने जे अटक केलेले आहे त्यांचं नाव कैलास यासिंग ठाकरे, राहणार आडगाव आहे, आणि दुसरा एम दिलवर सिंग बजरंग निकुम, तिसरा अनिल विजय रावतडे, राहणार आडगाव. आणि 10 वाजेला अटक केलेले आहे वाघाने, आणि गहूच्या शेतामध्ये केलेले, आणि 4-5 महिने झाले, आणि वन विभागाचे अधिकारी काही लक्ष देत नाही, आणि त्यांना ते प्रत्यक्ष आता मागच्या 15 दिवस झाले तेव्हा बैलाले उसामध्ये घेऊन गेले होते वाघाने, आणि त्यांना सदरील म्हणजे हे गावकऱ्यांनी सांगितलं मध्ये याला घेऊन बैलाला घेऊन गेलेले, आणि ते सांगतात की आम्हाला पुरावा लागेल म्हणे, फोटो नाही चालणार म्हणे. आम्ही प्रत्यक्ष जे शव भेटणार तेव्हाच काहीतरी ॲक्शन घेऊ बुवा. आता या वेळेस आता लोकांवर हल्ला केलेला आहे, आता कोण याचं जिम्मेदार कोण घेणार आहे? सकाळी गेलो मी, माझं नाव दिलवर सिंग बजरंग निकम आहे. वाघ बकरीला लावून घेतलं कारण बघायला गेलं, गावाच्या शेतामध्ये होता तो. मग माझ्या जोडदार मी समज होतो, पहिल्यांदा मला अटक केला, बाद मागे त्यांना ते आडगावाला भाऊ होता त्याला अटक करून दिला, त्याला मग पाळून दिलं, मला 2 धंप मारला. हां, 5-6 महिने झालेले, पण काही वन विभागवाले काही दंडासुद्धा घेऊन येतात नाही तिकडे गावामध्ये. मग 5-6 महिने झाले, हातामध्ये दंडासुद्धा नाही त्यांचा, आमच्याकडे दंडा त्यांच्याकडे का, असाच हात बांधून आले. ते वाघाचे फोटो, बकरीचे फोटो काढून घेतले, बस झालं. आम्हाला सुद्धा हे लागलेलं तिलक बघायला सुद्धा आले नाही ते. 5 ते 6 महिन्यापासून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. गावातील शेळ्या, कोंबड्या, बैल, विविध प्राण्यांवर हल्ला केला जात होता. गावकऱ्यांनी वन विभागात वारंवार तक्रार केली, परंतु वन विभागाने ह्याकडे दुर्लक्ष केले. पण आज बिबट्याने शेतातील मजुरांवर हल्ला केल्याने आडगावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी एका गावाच्या शेतामध्ये बिबट्याने एका शेळीवरती हल्ला केला. त्या शेळीला वाचवण्यासाठी मालक गेला असता त्याच्यावरती पण बिबट्याने हल्ला केला. त्याच्यानंतर अजून 2 जण त्या बिबट्याला प्रतिकार करण्यासाठी गेले, त्यांच्यावर पण हल्ला झाला. ते 3 जण जखमी झाले, त्यांना आम्ही मसावत दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. त्याच्यानंतर पुढील उपचारासाठी आम्ही त्यांना नंदुरबारला पाठवलेलं आहे. आता सध्या सकाळपासून पोलीस प्रशासन आणि आमच्या पूर्ण वन विभागाचे कर्मचारी अधिकारी आम्ही सकाळपासून इथं आहोत. या पिंजऱ्याचं इथं 2 पिंजरे लावलेत आम्ही. ॲक्च्युली तो ज्या क्षेत्रामध्ये आहे लपून गावामध्ये, तिथं आम्ही 2 पिंजरे लावलेले आहेत. त्याचं भक्ष्य म्हणून शेळ्या ठेवलेल्या आहेत 2 पिंजऱ्यांमध्ये, आणि पूर्ण जनतेला आम्ही आवाहन केलेलं आहे की तुम्ही वन विभागाला सहकार्य करा,